आपण सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 या शाळेमध्ये आहोत. एकदम माळरानावर आणि खडकामध्ये असणारी ही शाळा, ज्या ठिकाणी गवताची काडीही उगवणे कठीण असते त्या ठिकाणी मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं शिक्षक आणि विद्यार्थी मिळून काय करू शकतात हे या शाळेने दाखवून दिलं आहे या परसबागेच्या रूपाने. चला तर पाहूयात मग ही परसबाग. नमस्कार. आता सध्या आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 या शाळेच्या परसबागेमध्ये आहोत. ही आमची परसबाग आहे, यातून आम्हाला सर्वांगीण शिक्षण भेटते. काय नेमके सर्वांगीण शिक्षण म्हणजे कसं भेटतं, काय जरा सांगा बरं. म्हणजे जसं की वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारे लावतात, जसं की काहींची खोड लावतात, काहींची कंद लावतात, काहींचे बी लावतात, काहींचे पानं लावतात. त्याच्यानंतर पीक पूर्व मशागत अशा वेगवेगळी गोष्टी आम्हाला या परिसरात. काय काय पीक पूर्व मशागत करता तुम्ही? पीक पूर्व मशागत नांगरणी, फणणी. बर. आणि हे वाफे जे तयार केलेले वेगवेगळे वाफे दिसते तिथं, हे कसे आहेत वाफेचे नेमके काय, यातून काय शिकायला भेट तुम्हाला? वाफेचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे सरी वाफा, दोन दोन म्हणजे गादी वाफा. बर. ह्या ठिकाणी पाणी देण्याचे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती दिसतात मला, कशा कशा पद्धती सांगा बरं पाणी देण्याचे तुमच्या? रेन पाईप, तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन. आणि जे असं दंडातून पाणी सोडले तुम्ही त्याला काय म्हणतात? हे जे दंडातून असं पाणी सोडले तुम्ही याला काय म्हणतात? पाट पद्धती. बर, ठीक आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी वेगवेगळे बोर्ड दिसतात, मग हे कशासाठी लावले तुम्ही? जेणेकरून आम्हाला इंग्रजी त्यांची नावं काढतात, त्यांच्या स्पेलिंग काढतात. बर, मला सांगा बरं इंग्रजीमध्ये करडईला काय म्हणतात? सॅफ्लावर. बरं. आणि पालकला? स्पिनॅच. आणि कोरिअंडर म्हणजे काय? कोथिंबीर. बर बर बर, असे बोर्ड लावले तुम्ही हा. आणि मेथीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? चुका. या भाजीला काय म्हणतो आपण? सॉरेल. बर. ह्या परसबागेमध्ये तुम्ही जो भाजीपाला लावला आहे ह्या भाजीपाल्यातून तुम्हाला कोणते कोणते घटक भेटतात बरं, काय फायदा होऊ शकतो आपल्या शरीराला? ह्याच्यातून अ ब क ड हे जीवनसत्व भेटतात आणि क्षार आणि खनिजे सुद्धा भेटतात. बर बर. ह्या परसबागेमध्ये मशागत करताना तुम्ही काय काय कामं करतात? मशागत करताना आम्ही खोऱ्याचा वापर करतो, टिकावचा वापर करतो, त्याच्यानंतर दाताचा वापर करतो. बर. आणि जर जास्त काम असलं तर आम्ही ट्रॅक्टर आणतो. बर बर. तण काढायचं काम करतो. कसं, कोणती क्रिया करता तुम्ही तण काढताना? खुरप खुरप. बर. या ठिकाणी वेगवेगळा भाजीपाला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मला औषधी वनस्पती सुद्धा दिसत आहेत तिकडं. हो, हो, हो. तर या औषधी वनस्पती कोणत्या कोणत्या आहेत आपल्या शाळेमध्ये? तुळस, तुळस, पानफुटी, पानफुटी, कोरफड, अशा इत्यादी औषधी वनस्पती आमच्या शाळेत आहेत. बर. मग याच्यापैकी तुळसचा काय उपयोग होतो बरं? तुळस 24 तास ऑक्सिजन देते. असं का? बर. आणि कोरफडचा काय उपयोग होतो आपल्याला? बर. आणि पानफुटीचा उपयोग काय होतो बरं? पानफुटीचा. अरे वा, छान, खूप छान माहिती सांगितली तुम्ही. या ठिकाणी बाहेर तर माळरान दिसते, तुमची हिरवीगार परसबाग दिसते, कसं शक्य आहे तुम्हाला हे, कसं काय करता तुम्ही? आम्ही इथं आधी काळी माती आणून टाकली, मग याच्यात आम्ही भाजीपाला लावला. बर. पाणी देताना काय अडचण येते का तुम्हाला? हो, सतत लाईट जाते. इथं माळरान असल्यामुळं नीट झाडं जळून जातात, पण तरी पण आम्ही सतत पाणी देत राहतो. आठवड्यातनं 2-3 पाणी द्यावं लागतं. व्हेरी गुड. तुम्ही सर्वांनी खूप छान परसबाग सांभाळली आहे, तुमचं सर्वांचं अभिनंदन. थँक्यू. वेलकम. तुम्ही इतरांना काय संदेश देऊ इच्छिता? आपण सर्वांनी सेंद्रिय भाजीपाला पिकवला पाहिजे. छान, ओके. आमच्या या खातगाव नंबर 2 शाळेच्या परसबागेमध्ये
आपण पाहिलं की वेगवेगळा भाजीपाला आम्ही पिकवतो. गेल्या 5 वर्षापासून आमचे हे लहान लहान विद्यार्थी आणि आम्ही शिक्षक हा भाजीपाला तयार करतो. ज्यावेळेस कष्टाची कामे असतात त्यावेळेस आम्ही गावातल्या माणसांची मदत घेतो. यामधून विद्यार्थ्यांना आपण सर्वांगीण शिक्षण देऊ शकतो हे मात्र आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे. परसबाग हा विषय फक्त आरोग्यापुरता मर्यादित नाही आहे, तर ह्यातून आपण भाषिक शिक्षणसुद्धा देऊ शकतो, गणिती शिक्षण देऊ शकतो, त्यानंतर परिसराभ्यास विज्ञान तर आहेच, श्रम प्रतिष्ठा मुलांच्या मनामध्ये निर्माण होते म्हणजे आपण मूल्य रुजू शकतो, कारणभोचा प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतो. यामध्ये त्या मुलांना आपण काम जे केलं आहे परसबागेमधलं काम केलं आहे त्याविषयी बोलायला लावतो आपण. यातून त्यांचं संप्रेषण कौशल्य विकसित होते, आपलं मत मांडण्याचं कौशल्य विकसित होते. या वेगवेगळ्या भाज्यांची इंग्रजी नावं मराठी नावं यातून त्यांचा शब्दसंग्रह वाढतो आहे, मराठी शब्दसंग्रह वाढतो आहे, इंग्रजी शब्दसंग्रह वाढतो आहे. आता तुम्ही म्हणता की बाबा गणित विषयाचा काय संबंध आहे परसबागेचा? ज्यावेळेस आम्ही रोपं लावतो आहे त्यावेळेस आम्ही त्यांची उंची मोजतो आणि त्यानंतर दर आठवड्याला त्या विद्यार्थ्याची उंची मोजतात. मोजपट्टीचा वापर करणे हा विषय कुठला? गणित. आकडेवारी करणे, संख्या लिहिणे हा विषय गणित. मागच्या आठवड्यामध्ये एवढी उंची होती, आता एवढी उंची आहे, किती फरक पडला? वजाबाकी करणे गणित. कोणत्या झाडाची उंची जास्त वाढली, दोन्हीतला फरक काढणे, लहान मोठेपणा गणित. असं आपण या परसबागेतून सगळ्या विषयांचं शिक्षण मुलांना देऊ शकतो. शिवाय हे शिक्षण हसत खेळत आणि आनंददायी पद्धतीने असतं, त्यामुळे मुलं उत्साहाने सहभागी होतात. तुम्ही शाळेमध्ये सेंद्रिय परसबाग करून आम्ही त्या परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फक्त कारणव विषयाचं शिक्षण नाही तर सर्व विषयांचं शिक्षण देऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे. मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण आणि आरोग्य या सर्व विषयांचा संबंध या परसबागेशी आपण जोडू शकतो आणि ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून आणि आनंददायी पद्धतीने मुलांना देऊ शकतो. शिवाय किती प्रतिकूल परिस्थिती असू द्या, मारण असू द्या, पाण्याची वानवा असू द्या, पण तुम्ही जर ठरवलं तर तुमच्या या बालचमूंना आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तुम्ही अतिशय सुंदर आणि आरोग्यदायी अशी ही सेंद्रिय परसबाग तयार करू शकता. नक्कीच आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो आहे की गेल्या 5 वर्षापासून आम्ही ही खातगाव नंबर 2 शाळेमध्ये सेंद्रिय परसबाग जोपासत आहोत. कोविड काळामध्ये सर्व जग बंद पडलेलं असताना सुद्धा आम्ही हा भाजीपाला विद्यार्थ्यांच्या घरोघरी नेऊन दिला होता. आजही हा पोषक भाजीपाला विद्यार्थी वापरतात, भातामध्ये त्याचा वापर केला जातो आणि विशेष म्हणजे या शेतीमध्ये, या सेंद्रिय परसबागेमध्ये फक्त गोमूत्र आणि शेणखत यांचाच वापर केला जातो. कुठल्याही प्रकारचं कणभरसुद्धा रासायनिक खत आम्ही या ठिकाणी वापरत नाहीत आणि विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांनासुद्धा आम्ही हेच सांगतो आहे की आपल्या घरोघरीसुद्धा असा सेंद्रिय भाजीपाला तयार करा, पिकवा. धन्यवाद.